18व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे येत्या 23 ते 24 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले असून यंदाच्या संमेलनात रसिकांना विविध कार्यक्रमाची पर्वणी मिळणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे भूषवणार आहेत. या साहित्य संमेलनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखिका गेल ओमवेट यांना वाग्यज्ञ साहित्य आणि कला गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्याचबरोबर चित्र प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. पुले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शब्दसुरांचे ईश्वर, वर्तमान राजकीय सामाजिक परिस्थिती आणि देशाचे भवितव्य या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हे संमेलन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. 23 आणि 24 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी संपन्न होणार आहे. या संमेलनाचं वैशिष्ट्य जे आहे ते परिसंवाद, कथाकथन, त्याचप्रमाणे प्रकट मुलाखत अभिनेत्यांशी गप्पा आणि पुरस्कार, त्याचबरोबर कवी मान्यवरांचं कवी संमेलन, असं हे 2 दिवसाचं आमचं संमेलन असणार आहे. आणि या 2 दिवसीय संमेलनामध्ये परिसंवादामध्ये जे विषय आम्ही निवडलेले आहेत ते वर्तमान राजकीय व सामाजिक परिस्थिती आणि देशाचे भवितव्य, हा एक पहिला परिसंवाद आमचा आहे. त्याच्यामध्ये सहभाग आहे डॉक्टर दत्ता भोसले, उल्हास पवार, डॉक्टर कुमार सप्तऋषी, त्याचप्रमाणे माधव भंडारी यांचा सहभाग त्या ठिकाणी आहे.